शिवभोजन थाळी यापुढे 14 जून पर्यंत मोफतच मिळणार आहे. राज्यात 48 लाखांहून अधिक नागरिकांनी या थाळीचा लाभ घेतलेला आहे आणि या योजनेअंतर्गत 4,27,81,306 थाळ्यांचं वितरणसुद्धा करण्यात आलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील गोरगरीब जनतेला दिलासा दिलाय. ब्रेक द चेन अंतर्गत सुरू असलेल्या मोफत शिवभोजन थाळीचं वाटप आता 14 जून पर्यंत सुरू राहणार आहे. अन्न आणि नागरी पुरवठा विभागानं या संदर्भातला शासन निर्णय काढलेला आहे. आत्तापर्यंत राज्यातील 48 लाखांहून अधिक नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतलाय. तर या योजनेअंतर्गत 4,27,81,306 थाळ्यांचं वितरणसुद्धा आत्तापर्यंत करण्यात आलंय. लाल मातीतली कुस्ती म्हणजे भाजपचं शिष्टमंडळ किरीट सोमय्या, खासदार गोपाळ शेट्टी, राम कदम, आमदार मिहीर कोटेचा, राहुल नार्वेकर तसंच संजय उपाध्याय यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. यावेळी मंत्री अनिल परब यांची चौकशी करण्याची मागणी या शिष्टमंडळाने केली. 10 कोटींचे दापोली साई रिसॉर्टचे अवैध बांधकाम, बनावट दस्तऐवजाबाबत चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली. मनसे नेते नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, मनोज चव्हाण उद्या 22 मे रोजी वादळामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाचा पाहणी दौरा करणार आहेत. हे सगळे नेते सकाळी 7 वाजता मुंबई येथून रत्नागिरीसाठी रवाना होतील. रत्नागिरी येथे पाहणी केल्यानंतर रविवारी म्हणजेच 23 मे रोजी सकाळी 10 वाजता रत्नागिरी येथून पावसमार्गे देवगड, आचरा या सगळ्या भागाची पाहणी करून कुडाळ येथे मुक्कामी पोहोचतील. तौक्ते चक्रीवादळामुळे राज्यात एकूण 19 जणांचा बळी गेलाय तर 37 जण जखमी झाले. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागानं ही माहिती जारी केली आहे. एकूण 7 जिल्ह्यात हे बळी गेलेले आहेत. विजेची तार अंगावर पडून रत्नागिरीत 2 जणांचा तर झाड अंगावर कोसळल्यामुळे जळगावात 2 जणांचा मृत्यू झालाय. चक्रीवादळादरम्यान मालाड पूर्व येथे राजकुमार जैस्वाल यांच्या अंगावर झाडाची फांदी कोसळली. वादळादरम्यानच्या या दुर्घटनेचं दृश्य CCTV चित्रित झालंय. फांदीचा झटका इतका जोरात बसला की जैस्वाल यांच्या हेल्मेटचेही 2 तुकडे झाले. गंभीर जखमी झालेल्या जैस्वाल यांच्यावर 13 तास शस्त्रक्रिया चालली, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घालून दिले असले तरी सुद्धा शासकीय अधिकारीच या नियमांचं पालन करताना दिसत नाहीत. नवी मुंबईमध्ये राहणारे राष्ट्रीय राज्यमार्ग प्राधिकरणचे जनरल मॅनेजर राजीव सिंग दररोज 5 पाम बीच मार्गावर मॉर्निंग वॉकसाठी जात आहेत. 3 वेळा त्यांनी यासाठी पालिकेचा दंड सुद्धा भरला. एवढंच नाही तर पालिकेकडे त्यांनी आगाऊ 5,000 दंड भरून मॉर्निंग वॉक थांबवणार नसल्याचं सुद्धा सांगितलं. तर असं झालेल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी या अधिकाऱ्याला पोलीस ठाण्यात नेलं आणि त्यांच्याकडून माफीनामा सुद्धा लिहून घेतला. बहिणाबाईंची जात्यावरची ओळ म्हणजे